नमस्ते मित्रांनो, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत बहिस्त शिक्षण आणि अध्ययन विभागाद्वारे जे प्रवेश सुरू झालेले आहेत, हे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने आहेत। मग हे प्रवेश जर मला किंवा ह्या शिक्षणक्रमांना जर मला प्रवेश घ्यायचा असेल तर मी कसा घ्यायचा आहे, वेबसाईटवर माहिती मी कशी शोधायची आहे, ते आता आपण काय करूया बघूया। मित्रांनो, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटचा ॲड्रेस जो आहे तो आहे www.nmu.ac.in। या लिंकवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला विद्यापीठाचं जे आहे ते होमपेज जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला दिसेल। आता बघा, हे होमपेज बघितल्यानंतर आपल्याला वेगवेगळे काही म्हणजे आपल्याला लिंक वगैरे तिथे दिसतील, तर या ठिकाणी बरोबर आपल्या डाव्या हाताला क्विक लिंक इथे दिलेले आहेत बघा। आता ह्या क्विक लिंक ज्या आहेत त्या क्विक लिंकच्या खाली सरळ स्क्रॉल करत यायचं, आल्यानंतर इथे बघा डील एक्सटर्नल मोड म्हणजे सिलॅबीच्या बिलकुल खाली जी काही आपली लिंक दिलेली आहे डील एक्सटर्नल मोड ह्या लिंकवर आपण काय करायचं आहे क्लिक करा। ऑनलाईन प्रवेश घ्यायचा आहे तर बघा ह्या क्विक लिंकमध्ये ॲडमिशन 21-22 अशी लिंक आहे, डाव्या हाताला ही लिंक आहे, या लिंकवर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे। आता ह्या लिंकवर क्लिक केल्यानंतर मग ॲटोमॅटिकली आपल्याला अशा प्रकारचं पेज जे आहे किंवा इंटरफेस जो आहे तो दिसेल। वर बघा ॲडमिशन सेशन फॉर अकॅडमिक इयर 2021-22 इन डील एक्सटर्नल मोड असं तिथे दिलेलं आहे। आपल्या 1 तारखेपासून आपले प्रवेश सुरू झालेले आहेत आणि लास्ट डेट आपली आहे 31 ऑक्टोबर, पण 31 ऑक्टोबरपर्यंत काही कोणी भरोशावर बसायचं नाही आहे, तर त्या अनुषंगाने आजच आपण काय करायचं आपला प्रवेश निश्चित करायचा आहे। आता प्रवेश घेण्यापूर्वी इथे काय काय टाकलं आहे ना ते बघायचं आहे बघायचं आहे। आता इथे बघा क्लिक हिअर टू अप्लाय ऑनलाईन, या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मग आता इथल्या सगळ्या इन्स्ट्रक्शन वाचून घ्यायचे आहेत आणि मग इथे बघा पूर्णांकी अप्लाय ऑनलाईन फॉर अकॅडमिक इयर 2021-22 त्याच्यावर आपण जर क्लिक केलं तर आपल्याला जो काही आहे तर प्रवेशाच्या अनुषंगाने इंटरफेस जो आहे तो आपल्याला इथे दिसते। आता जेव्हा तुम्ही अप्लाय ऑनलाईन क्लिक करता तर त्यावेळेला तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेसही दिसेल। आता तिथे बघा दोन पार्ट आहेत, आय ॲम न्यू ॲडमिशन सीकर इन दिस युनिव्हर्सिटी, म्हणजे जे विद्यार्थी पहिल्यांदाच ह्या विद्यापीठामध्ये शिक्षणक्रमाला प्रवेशित घेत असतात त्यांच्यासाठी हा विंडो दिलेला आहे, आणि दुसरी जी विंडो आहे म्हणजे उजव्या हाताला जे काही तुम्हाला दिसते ऑलरेडी स्टुडंट ऑफ दिस युनिव्हर्सिटी, म्हणजे ह्या विद्यापीठाच्या अंतर्गत रेग्युलर महाविद्यालयामध्ये यापूर्वी ज्यांनी पदवी पूर्ण केलेली आहे किंवा जे विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना 16 अंकी PRN जो आहे तो अलॉट केलेला असतो। मग हा 16 अंकी PRN टाकून आपण काय करू शकता आपला प्रवेश हा निश्चित घेऊ शकता। इथे बघा की आय हॅव 16-digit एनरोलमेंट PRN नंबर, म्हणजे तुमच्याकडे त्या शिक्षणक्रमाचा 16 अंकी जो काही PRN असेल तो तुम्ही टाकून लगे इथे काय करायचं आहे क्लिक करायचं आहे, तुमचा इथे PRN तुम्ही टाकायचं आहे। आता समजा जर तुम्ही ह्या विद्यापीठाच्या अंतर्गत ज्या रेग्युलर महाविद्यालयात पदवी पूर्ण केलेली असेल आणि पदव्युत्तर शिक्षणक्रम जर आपल्याला बहिस्त विभागामध्ये जर घ्यायचं असेल तर इथे बघा इन्स्ट्रक्शन ज्या दिले आहेत त्या डिटेल वाचून घ्यायचे आहेत, तुम्हाला तुमचा PRN कसा टाकायचा आहे किंवा पासवर्ड वगैरे कसा तुमचा असणार आहे, तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे तो तुमचा पासवर्ड असणार आहे आणि तोही कशा पद्धतीने टाकायचा, ह्या सगळ्या सूचना ज्या आहेत त्या वाचून घ्यायच्या आहेत आणि खाली बघा प्रोसीड असं दिलेलं आहे। पण जर तुम्ही न्यू ॲडमिशन घेणारे असलात म्हणजे या विद्यापीठाशी तुमचा पूर्वी काही संबंध आलेला नाही आहे, असे जे काही विद्यार्थी असतील त्यांना प्रवेश घ्यायचा असेल तर अगोदर तुम्हाला काय करावं लागेल रजिस्टर करावं लागेल। आणि जर समजा ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्टर याच्यापूर्वी केलेलं असेल लॉग इन तर त्यांनी डायरेक्ट काय करायचं आहे युजर नेम टाकायचं आहे पासवर्ड टाकायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे। पण मात्र तुम्ही जर नवीन विद्यार्थी आहात तर तुम्ही काय करायचं आहे रजिस्टरवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे। इथे गेल्यानंतर बघा सगळ्या इन्स्ट्रक्शन वाचायच्या आहेत, तुमचं फर्स्ट नेम काय आहे ते तुम्ही टाकायचं आहे, तुमचं रिलेशन टाईप जे आहे ते तुम्ही टाकायचं आहे, तुमचं सरनेम काय आहे, तुमचं फादर किंवा हजबंडचं नेम असेल ते काय आहे ते टाकायचं आहे, मदर नेम आहे, डेट ऑफ बर्थ आहे, मेल फिमेल जेंडर जे काय आहे ते टाकायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर, इथे मात्र मोबाईल नंबर रजिस्टर करताना लक्षात ठेवायचं आहे जो मोबाईल नंबर तुमचा व्हॅलिड आहे आणि तुमच्याकडे तो कायमस्वरूपी असणार आहे
तोच मोबाईल नंबर तुम्ही इथे काय करायचं आहे, टाकायचा आहे. तुम्ही कोणाचाही मोबाईल नंबर देऊ नका. बरेच विद्यार्थी काय होतं, सायबर कॅफेमध्ये सगळे फॉर्म भरत असतात, मग ते सायबर कॅफेवाल्याचाच नंबर देऊन मोकळा होतात. तसं करायचं नाही, कारण सगळं हे ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे, कारण डील विभागाच्या अंतर्गत प्रवेश ते तुम्हाला पदवी मिळेपर्यंत, पदवी प्रमाणपत्र मिळेपर्यंत सगळ्या प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे सगळ्या इन्फॉर्मेशन ज्या आहेत त्या तुम्हाला मोबाईलवरच येत असतात. त्यामुळे आपला मोबाईल नंबर नेमका काय आहे, जो व्हॅलिड मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे. पुन्हा कन्फर्मेशन ऑफ मोबाईल नंबर, तोच नंबर तुम्ही व्यवस्थितशीर टाकायचा आहे. तुमचा जो ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी तुम्ही काय करायचा आहे, इथे टाकायचा आहे. आणि त्यानंतर मग बघा, क्लिक हिअर टू फॉर डिस्क्लेमर, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही पुढच्या याच्यासाठी काय करू शकता, क्लिक करू शकता. इथे सुद्धा सगळं व्यवस्थितशीर वाचून घ्यायचं आहे. आणि वाचून घेतल्यानंतर खाली बघा, इथे चौकोन येतो डाव्या हाताला, त्या चौकोनावर क्लिक करायची आहे. आय हॅव रीड द प्रॉस्पेक्टस अँड रूल्स अबाउट ॲडमिशन, दस क्लिकिंग द बिलो ॲग्री बटन. इथे बघा, बाजूला तुम्हाला उजव्या हाताला ॲग्री बटन आहे, त्या ॲग्री बटनावर आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. म्हणजे आता बघा, रजिस्टरवर आपण काय केलं, क्लिक केलं. आता इथे बघा, आपल्या नावाने आपल्याला मेसेज येईल की युअर मोबाईल ओ टी पी व्हेरिफिकेशन इज पेंडिंग, म्हणजे तुम्हाला लगेचच तुमच्या मोबाईलवर जो मोबाईल नंबर तुम्ही आता इथे रजिस्टर केलेला आहे त्या मोबाईलवर तुम्हाला काय येईल, मेसेज येईल. आणि त्याला जो काही ओ टी पी तुम्हाला आलेला असतो तो ओ टी पी तुम्ही काय करायचं, इथे आता टाकायचं. तिथे बघा, युजर नेम तुम्हाला आलेला आहे, बरोबर. आता ओ टी पी जो आहे तो तुमच्या मोबाईलवर जो आलेला आहे तो आता तुम्ही इथे टाकायचा आहे. आणि तो एक लक्षात घ्या, वन टाईमच तो ओ टी पी असतो आणि काही सेकंदासाठीच असतो, त्याच्यावर तुम्ही बारकाईने लक्ष त्याच्याकडे द्यायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही त्याचा ओ टी पी टाकायचा आहे. मग आपणच आहात का किंवा मोबाईल नंबर हा तुमचाच आहे का, असा तुम्हाला काय करायचा असतो, व्हेरीफाय तुम्हाला करून घ्यायचा असतो. मग व्हेरीफाय केल्यानंतर, म्हणजे त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर बघा, तुम्ही न्यू पासवर्ड काय करू शकता, क्रिएट करू शकता. म्हणजे तुम्हाला जो पासवर्ड तुम्हाला म्हणजे टाकायचा आहे किंवा तो तुमचा लक्षात राहील अशा प्रकारचा पासवर्ड तुम्ही काय करायचा, इथे आता क्रिएट करायचा आहे. तुमचा पासवर्ड तुम्ही काय करायचं, इथे आता सेट करायचं, म्हणजे जो तुम्हाला लक्षात राहील त्या पद्धतीने तुम्ही तुमचा पासवर्ड काय करायचा, इथे सेट करायचा आहे. आता तुम्ही तुमचा पासवर्ड काय केलेला आहे, क्रिएट केलेला आहे. आता बघा, तुम्हाला जो काही युजर नेम तुम्हाला आलेला होता, म्हणजे वर इथं बघा तुम्हाला मेसेज पण येतो, पासवर्ड सेव्ह सक्सेसफुली. जो पासवर्ड तुम्ही टाकलेला आहे तो मात्र तुम्ही काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. आणि मग मात्र त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, लॉग इन इथे करायचं आहे. मग ह्या लॉग इन करत असताना तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा आणखी इथे तुमचं युजर नेम आणि पासवर्ड जे आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. जो तुम्हाला युजर नेम आला होता, म्हणजे तुम्हाला जो मेसेज आलेला असेल, म्हणजे जो तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करतात तर त्यावेळेला तुम्हाला जो काही युजर नेम येतो तो युजर नेम इथे आता तुम्हाला काय करायचं आहे, टाकायचं आहे. तिथं कॅपिटल दिलेलं आहे की स्मॉल दिलेलं आहे हे सुद्धा तुम्ही काय करायचं आहे, चेक करायचं. अगदी बारकाईने या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. बऱ्याच वेळेला काय होतं, तिथे दिलेले नंबर हे वेगळे असतात आणि आपण वेगळीच काहीतरी प्रक्रिया करत असतो आणि माझं लॉग इन होत नाही आहे, मला अडचणी येतात, असं काहीतरी आपण काय करत असतो, क्रिएट करत असतो. आणि हे सगळं स्वतः बघायचं आहे, कोणीही त्या सायबर कॅफेवाल्याच्या भरोशावर बसायचं नाही आहे. इथे मात्र सगळ्यांनी वैयक्तिक प्रक्रिया करायची, तो काय करतो आहे, कोणती माहिती टाकतो आहे, हे सगळं बारकाईने तुम्ही काय करायचं आहे, बघून घ्यायचं आहे. आता इथे जो तुम्ही पासवर्ड क्रिएट केलेला होता तो पासवर्ड आता इथे टाकायचा आहे. अशा प्रकारे पासवर्ड टाकल्यानंतर मग तुम्ही काय म्हणायचं आहे, लॉग इन म्हणायचं आहे. बघा, अशा पद्धतीने तुम्ही लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारची विंडो जी आहे ती दिसेल. आता इथे बघा, फोटो साईन आहे, रिझर्वेशन, तुमचं जे काही ओपन कॅटेगरीमध्ये जे काही विद्यार्थी असतील त्यांनी तिथं माहिती भरायची आहे. क्वालिफिकेशन बघा, तुमचं एज्युकेशन काय काय झालेलं आहे, प्रत्येक याच्यावर तुम्ही क्लिक करून बघायचं आहे. म्हणजे तुम्ही बघा, 10वी 12वी सर्टिफिकेट डिप्लोमा हे जे काही तुमचं असेल त्याप्रमाणे तुम्हाला काही ॲड करायचं असेल तर तुम्ही इथं ॲड करायचं, पुन्हा प्रोसीड म्हणायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, पुढे पुढे हे जायचं आहे. त्यानंतर तुमचा ॲड्रेस आहे, तो ॲड्रेस व्यवस्थितशीर या ठिकाणी जो आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, टाकायचा आहे. जी माहिती तुम्ही भरणार आहात त्या ती पुन्हा काय करायची, सेव्ह करायची आणि प्रोसीड म्हणायची आहे.
ती प्रोसीड केल्यानंतर मग पुन्हा आणखी तुम्हाला काय करायचं आहे अशा पद्धतीने पुढची जी इन्फॉर्मेशन आहे पर्सनल इन्फॉर्मेशन जी आहे मग तिथे पुन्हा तुमचं नेम आहे पुन्हा तुमचं वैयक्तिक माहिती जी आहे ती तुम्हाला भरायची आहे बरोबर. शिवाय तुमची डेट ऑफ बर्थ वगैरे जी आहे मराठी स्टेटस असेल नॅशनॅलिटी असेल हा सगळा फॉर्म जो आहे किंवा तुमचं जे काही डिटेल प्रोफाईल जी आहे ती भरायची आहे. शेवटी पुन्हा सेव्ह अँड प्रोसीड अशा प्रकारचं ऑप्शन येईल त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. आणि शेवटी बघा कॉन्टॅक्ट म्हणजे जर समजा तुमचा मोबाईल नंबर वगैरे जे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन जी भरायची आहे ती इन्फॉर्मेशन भरण्यासाठी समजा तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही दिलेला आहे रजिस्टर केला आहे तो आहे परंतु तुम्हाला इतरही अल्टरनेट नंबर जर काही देऊन ठेवायचा असेल कारण बऱ्याच वेळेला आपल्या मोबाईल नंबरला जर प्रॉब्लेम येणार आहे असं जर तुम्हाला शंका असेल तर मात्र तुम्ही दुसरा जो मोबाईल नंबर ज्याच्याने तुम्हाला माहिती मिळेल असा मोबाईल नंबर ईमेल आय डी अल्टरनेट वगैरे टाकू शकता सेव्ह अँड पुन्हा प्रोसीड तुम्ही काय करू शकता पुढे हे जाऊ शकता. अशा पद्धतीने तुमची प्रोफाईल जी आहे ती तुम्हाला काय करायची आहे अपडेट करायची आहे त्याच्या डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे. आता अशा पद्धतीने तुमची सगळी प्रोफाईल पूर्ण झाली की मग इथे तुम्हाला काय येईल ॲप्लाय ऑनलाईनचे तुम्हाला डायरेक्ट ग्रीन कलरचं तुम्हाला तिथे दिसेल. आणि आता हे झालं नवीन जे काही विद्यार्थी जे आहेत ते या विद्यापीठाशी संबंधित नाही आहेत आणि त्यांनी जर लॉग इन केल्यानंतर प्रवेश घ्यायचा असेल तर या सगळ्या प्रक्रियेतून तुम्हाला जायचं आहे. पुन्हा आपण आता बघा बॅकला आल्यानंतर आता जे ह्या विद्यापीठाशी संबंधित जे विद्यार्थी आहेत त्यांनी कसा प्रवेश घ्यायचा आहे आता ऑलरेडी त्यांच्याकडे 16 अंकी PRN तिथे आहे बरोबर आहे की नाही. मग तो 16 अंकी PRN जो आहे तो त्यांनी इथे टाकायचा आहे. खाली प्रोसीड म्हटलेला आहे. प्रोसीड म्हटल्यानंतर बघा तुम्ही पूर्वी तुमची जी ज्या प्रोफाईल अपडेट असेल ती प्रोफाईलप्रमाणे तुमचं येईल नंतर तुमचा फोटो तिथे दिसेल आणि आता तुमचा मात्र पासवर्ड जो आहे तो टाकायचा आहे. तिथे खाली फॉर्मॅट दिला आहे बघा पासवर्ड कसा टाकायचा आहे YYMMDD. आता आपण काय करूया पासवर्ड जो आहे तो या पद्धतीने आपण इथे टाकत आहोत. पासवर्ड टाकल्यानंतर मग पुन्हा इथे बघा खाली लॉग इन म्हणायचं आहे. लॉग इन म्हटलं की बघा इथे लक्षात येईल म्हणजे जे फ्रेशर विद्यार्थी होते त्यांचंही अशा पद्धतीने सगळी इन्फॉर्मेशन भरल्यानंतर खाली इथे ॲप्लाय ऑनलाईनची काय येईल तुम्हाला अशा पद्धतीची लिंक येईल. मग तिथे ॲप्लाय ऑनलाईन म्हटलं की ॲटोमॅटिकली तुम्ही ॲप्लाय ऑनलाईनला जाऊ शकता. मात्र जे ह्याच विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत त्यांनी ऑलरेडी पहिली प्रोफाईल भरलेली असते त्याच्यामुळे त्यांनी डायरेक्ट त्यांचा PRN नंबर टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे आणि ते ॲप्लाय ऑनलाईनला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. आता ॲप्लाय ऑनलाईनला गेल्यानंतर इथे पण सगळं बारीक बारीक सगळं वाचून घ्यायचं आहे काय काय दिलेलं आहे काय नाही सगळं डिटेल तुम्ही वाचून घ्यायचं आहे. आता तुमचे प्रोफाईल तुम्ही अपडेट केले असल्यामुळे तुमच्या प्रोफाईलची सगळी इन्फॉर्मेशन इथे दिसते आहे. मग आता समजा तुम्हाला ज्या प्रोग्रामला प्रवेश घ्यायचा आहे तर त्या प्रवेशासाठी तुम्ही आता काय करायचं आहे ॲप्लाय टू नेक्स्ट प्रोग्राम अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे ॲप्लाय करायचं आहे. वर बघा सर्च दिलेलं आहे. सर्चमध्ये तुम्ही काय करायचं आहे एक्सटर्नल मोड असं लिहायचं आहे. आणि सर्चवर इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिकली तुम्हाला डिपार्टमेंट ऑफ एक्सटर्नल एज्युकेशन अँड लर्निंग या विभागामध्ये जे जे शिक्षणक्रम आहेत ते इथे सगळे तुम्हाला दिसतील. आणि मग तुम्ही कोणता शिक्षणक्रम तुम्हाला घ्यायचं आहे त्या पद्धतीने समजा तुम्हाला आता इथे बघा नाव दिलेलं आहे MA एक्सटर्नल मोड बरोबर डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज MA Part 1 आहे. त्याच पद्धतीने इकॉनॉमिक्स आहे एज्युकेशन आहे इंग्लिश हिंदी हिस्ट्री मराठी पॉलिटिकल सायन्स सोशोलॉजी MCOM Part 1 हे जे काही शिक्षणक्रम त्या विभागामध्ये दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला ज्या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्या शिक्षणक्रमाच्या पुढे काय म्हणायचं आहे इथे बघा ग्रीन कलरचं जिथे ॲप्लाय दिसत आहे की नाही तर तिथे ॲप्लायवर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. आता इथे ॲप्लाय ऑनलाईन म्हटल्यानंतर जे विंडो तुम्हाला येते समजा आता तुम्हाला डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीजला ॲडमिशन घ्यायचं आहे इथे बघा लास्ट क्वालिफाईंग एक्झाम. लास्ट क्वालिफाईंग तुम्ही BA होतात MA होतात दुसऱ्या विषयातलं की अजून कुठलं आहे तर तुम्हाला काय अशा पद्धतीचं इन्फॉर्मेशन इथे मिळेल. मग आता समजा तुम्ही डिग्री पूर्ण केलेली असेल तर डिग्रीवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनावर यायचं आहे. जर समजा ज्या विद्यार्थ्यांनी BA करून अजून कुठलं MA केलं असेल तर MAवर क्लिक करा किंवा एक्सटर्नलचंच MA जर केलेलं असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही एक कोणत्या तरी ऑप्शनवर काय करायचं आहे क्लिक म्हणजे लास्ट क्वालिफिकेशन काय आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे. आता समजा इथे तुमचं BA च्या डिग्रीवर म्हणजे तुमचं आता तुम्ही MA पहिल्यांदा करत आहात त्याच्यामुळे
बीएच्या बेसवर तुम्ही घेतात म्हणून आपण बीएवर क्लिक केलं आणि इथे काय केलेलं आहे सबमिट बटणाकडे आपण आता आलेलो आहोत. आता तर अशा पद्धतीने बघा मग तिथे तुम्हाला सगळे अशा पद्धतीचं डिटेल दिसेल. लिस्ट ऑफ कॉलेज म्हणजे आपला एकच विभाग असल्यामुळे फक्त आपल्या विभागाचं इथे नाव दिसेल. इथे तीनही जिल्ह्यातली वेगवेगळ्या कॉलेजेसची नावं तुम्हाला दिसणार नाहीत. त्या पद्धतीने तुम्हाला जे तिथे आता फक्त जळगाव दिसेल कारण सेंट्रल सेंट्रली प्रोसेस असल्यामुळे इथे फक्त आपल्या जळगावचंच आणि विद्यापीठाच्या डिपार्टमेंटचं नाव दिसेल आणि ते तुम्हाला काय करायचंय सिलेक्ट करायचंय. सिलेक्टवर तुम्ही इथे काय करायचंय क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर बघा इथे तुमचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन जे आहेत ऑलरेडी आपल्या सगळ्या शिक्षण क्रमांचं जे आहे आता फक्त लँग्वेज जे आहे इंग्लिश असेल तर तिथे इंग्लिश फक्त लिहायचंय. बाकीच्या लँग्वेजसाठी सगळं काय आहे मराठी. किंवा तुम्हाला जर असं वाटलं मला इंग्रजीमध्ये पेपर द्यायचे आहेत तर तुम्ही मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन जे आहे ते इंग्लिश निवडू शकता. किंवा तुम्हाला जर सगळी माहिती मराठीतून हवी असेल म्हणजे आपला शिक्षण क्रमच ऑलरेडी मराठीतून आहे तर तुम्ही मराठीतून सुद्धा ऑप्शन हे निवडू शकता. समजा मी आता मराठीवर क्लिक केलं म्हणजे मला सगळे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन जे आहे ते सगळं मराठी म्हणजे तुला स्टडी मटेरियल सुद्धा मराठीमध्ये मिळेल अशा पद्धतीने. मात्र इथे लक्षात घ्या इंग्लिश मीडियम ज्या विद्यार्थ्यांनी चॉईस केलेलं आहे तर आपलं स्टडी मटेरियल सगळं मराठी मीडियम मधलं असल्यामुळे इंग्लिश मीडियम मधलं मटेरियल विद्यार्थ्यांना मिळणार नाही कारण सगळं मटेरियल आपलं मराठीतलं आहे हे मात्र विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. त्या पद्धतीने बघा आपले सगळे जे पेपर आहेत त्या पेपरवर क्लिक करायचे. पाचीच्या पाची पेपर जे आहेत ते आपले कंपल्सरी असल्यामुळे डायरेक्टली काय होतात सिलेक्ट होतात. म्हणजे एकावर क्लिक केलं की ऑटोमॅटिकली बाकीचे सिलेक्ट होतात. मग पुढे आपण काय करायचं आहे प्रोसीड म्हणायचं आहे. प्रोसीड म्हटल्यावर बघा तुम्हाला अशा प्रकारची समरी तुम्हाला दिसेल म्हणजे तुम्ही ज्या शिक्षण क्रमाला अप्लाय केलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने त्या शिक्षण क्रमाचं संपूर्ण डिटेल्स तुमच्या पुढे येतील. तुम्हाला पेपर कोणकोणते असणार आहेत हे सगळं डिटेल तुमच्या पुढे येईल. आणि मग खाली बघा शेवटी पुन्हा ग्रीन ऑप्शन आहे प्रोसीड. ते प्रोसीडला तुम्ही काय करायचं आहे जायचं आहे. आता प्रोसीडला गेल्यानंतर डॉक्युमेंट सर्टिफिकेट सबमिटिंग विथ ऍप्लिकेशन फॉर्म. आता बघा अशा पद्धतीने आता तुमचं जी काही इन्फॉर्मेशन जी आहे म्हणजे आता अगोदर ॲडमिशन इन्स्ट्रक्शन ज्या तुम्ही वाचलेल्या आहेत की प्रवेश घेण्याच्या सोबत तुम्हाला काय काय डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहेत. आता त्याच्यासाठी तुम्हाला बघा 10वी 12वीचं जे काही लिव्हिंग सर्टिफिकेट वगैरे जे आहे ते आपण तुम्हाला जोडायला सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने लास्ट क्वालिफिकेशन जे काही तुमचं आहे त्या इतर विद्यापीठाचे तुम्ही जर असाल तर तुम्हाला ओरिजिनल मायग्रेशन वगैरे जे आहे ते तुम्हाला जोडायचं आहे. आता इथे ह्याच विद्यापीठाचं असल्यामुळे ओरिजिनल मायग्रेशन पण तुम्हाला जे जे डॉक्युमेंट तुम्हाला तिथे दिलेले आहेत त्या डॉक्युमेंटवर तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं बघायचं आहे की आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट जोडायचे आहेत. ते केल्यानंतर इथे काय करायचं आहे सबमिट बटनावर यायचं आहे. मग आता सबमिट बटनावर आल्यानंतर बघा अलॉंग विथ अबो मेन्शन डॉक्युमेंट्स यू कॅन ऑल्सो अपलोड एनी ऑब्लिक ऑल द फॉलोइंग डॉक्युमेंट्स ॲज वेल ॲप्लिकेबल. म्हणजे तुम्ही इथे अपलोड करू शकता जे जे तुम्ही चॉईस केलेले आहेत. आता लक्षात घ्या हां आपल्या अर्जासोबत काय काय कागदपत्र जोडायची ती इन्स्ट्रक्शनमध्ये दिलेली आहे ती बघून मगच इथे क्लिक करायचं. आता मी तुम्हाला इथे डेमो देत असल्यामुळे एक दोनच फक्त डॉक्युमेंट मी इथे घेतलेले आहेत. बाकीचे मात्र तिथे तुम्ही व्यवस्थितशीर बघून घ्यायचे आहेत. पुढे बघा इथे अपलोड अपलोडवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला तुमची तुमच्या मोबाईलमध्ये भरत असाल किंवा लॅपटॉपमध्ये भरत असाल फॉर्म किंवा तुम्ही पी सीवर जर फॉर्म भरत असाल तर त्या पद्धतीने त्या पी सीवर मोबाईलवर किंवा त्या लॅपटॉपमध्ये जी फाईल तुमची असेल त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट असतील ते तुम्ही काय करायचे त्या पद्धतीने सिलेक्ट करून इथे अपलोड करायचे आहे. अपलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा ॲरो जे आहे म्हणजे ते तुम्हाला निळ्या कलरचे झालेले दिसतील म्हणजे लक्षात येईल की तुमचे डॉक्युमेंट काय झालेले आहे अपलोड झालेले आहे. मग पुढे आपण काय करायचं आहे प्रोसीड करायचं आहे. मग प्रोसीडमध्ये गेल्यानंतर बघा तुम्हाला मेसेज येतो कॉंग्रॅच्युलेशन्स यू हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड द ॲप्लिकेशन प्लीज नोट युअर ॲप्लिकेशन फॉर्म. फॉर्म नंबरसुद्धा व्यवस्थितशीर नोट करून ठेवायचा आहे. तुम्हाला जो युजर नेम पासवर्ड दिलेला आहे तो सुद्धा तुम्ही काय करायचं आहे नोट करून ठेवायचं आहे. घडीघडी तुम्हाला ते युजर नेम पासवर्ड वगैरे इकडे तिकडे शोधत बसण्याची वेळ यायला नको. आणि मग मात्र अशा पद्धतीचं इन्फॉर्मेशन येईल. मग खाली बघ डिटेल्स आहे फॉर्म नंबर तुम्ही कोणत्या प्रोग्रामला प्रवेश घेतला त्याचं कोणत्या तारखेला घेतला ते स्टेटसमध्ये कम्प्लिटेड दाखवेल. जर तुम्ही इनकम्प्लीट भरलेलं असेल तिथे इनकम्प्लीट पण दाखवतं. आता आपलं ॲप्लिकेशन फी पेमेंट जे आहे आपलं ऑफलाईन चलन आहे
ते ऑफलाईन चलन असल्यामुळे आता इथे डायरेक्टली काय करायचंय, प्रिंट ऍप्लिकेशनवर जायचं आहे. मग ऍप्लिकेशन प्रिंटवर गेलं की अशा प्रकारचा फुल भरलेला फॉर्म जो आहे तो तुम्हाला दिसेल. या फॉर्मची काय करायची आहे, प्रिंट करायची आहे. आता मला दिसतो जो आता आपण फॉर्म बघितला त्या फॉर्मची आपण काय करायची, प्रिंट करायची आहे. आणि प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला जे ऑफलाईन चलन दिलेलं आहे त्या चलनाची भर म्हणजे ते चलन जे आहे जवळच्या सेंट्रल बँकेत तुम्ही जाऊन भरायचं आहे. त्याचं शुल्क तिथे ऑलरेडी दिलेलं आहे, चलनात सगळं मेन्शन केलेलं आहे. ते जे चलन जे आहे ते जवळच्या सेंट्रल बँकेत भरायचं आहे, म्हणजे भरलेलं शुल्काचं चलन. ॲप्लाय केलेला, ऑनलाईन ॲप्लाय केलेला जो काही फॉर्म ज्याची प्रिंट तुम्ही आता काढणार आहात ती प्रिंट, आणि त्यासोबत जे जे काही डॉक्युमेंट अटॅच करायचे आहेत, पुन्हा इन्स्ट्रक्शन बघायचे आहेत, कोणकोणते कागदपत्र तुम्हाला जोडायचे आहेत ते सगळं अटॅच करायचं आहे. आणि ते अटॅच केल्यानंतर सगळा बंच जो आहे तो तुम्ही तिथं आपल्या विभागाचा पत्ता सुद्धा दिलेला आहे तो पत्ताही व्यवस्थितशीर बघायचा आहे. आणि स्पीड पोस्टने ते डायरेक्ट विभागाकडे पाठवायचं आहे, किंवा जर तुम्हाला बाय हँड द्यायला येता आलं शक्य असेल तर तुम्ही बाय हँड सुद्धा काय करू शकता, फॉर्म सबमिट करू शकता. मित्रांनो लक्षात घ्याल, या सगळ्या बारीक बारीक प्रोसिजर ज्या आहेत त्या तुम्ही बघायच्या आहेत. आणि मित्रांनो अशा पद्धतीने कवयित्री वैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यार्थ्या वेबसाईटवर जाऊन डील एक्सटर्नल मोडवर जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन कशी शोधायची आहे, काय काय इन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये दिलेले आहेत त्या आपण काय करायचे आहेत बारकाईने वाचायचे आहेत. आणि त्यानंतर मग ॲप्लाय ऑनलाईन जो आहे या पद्धतीने तुम्ही काय करायची, त्या लिंकवर क्लिक करायची आहे. मग आता प्रवेश तुम्हाला कसा घ्यायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने प्रवेश कसा घ्यायचा आहे, याच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि त्या अनुषंगाने तुम्ही त्या लिंकवर त्या व्हिडिओ बघायचा आहे, पूर्णपणे बघा आणि मग तुम्ही ऑनलाईन पद्धतीने प्रवेश कशा घ्यायचा आहे याबद्दल तुम्हाला सविस्तर माहितीही घेता येईल. मित्रांनो कागदपत्र व्यवस्थितशीर बघून घ्या, त्यानंतरच सगळ्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे बारकाईने सगळं वाचून आणि मग प्रवेशासाठी तुम्ही निश्चित व्हायचं आहे. तोपर्यंत प्रवेश घेण्याच्या घाईमध्ये जाऊ नका, कारण आपले प्रवेश अजून 31 ऑक्टोबरपर्यंत आहेत. पण मात्र 31 ऑक्टोबरपर्यंतही तुम्ही काही थांबायचं नाही, कारण 31 ऑक्टोबरच्या आत तुमचा ऑनलाईन भरलेला फॉर्म, भरलेल्या शुल्काचं चलन आणि संबंधित कागदपत्रे जी काही आहेत त्याची यादी आपण तिथे दिलेली आहे, तर ती यादी बघून त्याप्रमाणे अटॅचमेंट करून बाय हँड किंवा बाय पोस्ट तुम्ही काय करू शकता आहात, या विभागामध्ये तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे प्रवेशा संदर्भातला जो फॉर्म आहे तो तुम्ही काय करायचा आहे, सबमिट करायचा आहे. मित्रांनो सगळी माहिती घ्या आणि प्रवेशासाठी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद.